एक महत्त्वाची अपडेट समोर येते. भाजपनं राज्यातल्या राजकारणामध्ये नीचपिणा केलाय. फडणवीसांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे अशी टीका अनंत गीतेंनी केली आहे. गद्दारी करणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जनताच धडा शिकवेल. तर रायगडमधून सुनील तटकरे यांनी निवडणूक न लढवलेली बरी असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तर त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी. उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत आणि गुहागर या ठिकाणी त्यांची सभा पार पडते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते अनंत गीते साहेब. काँग्रेसने 70 वर्षे राज्य केलं असेल तर त्या 70 वर्षात काँग्रेसने जो नीचपणा गलिच्छपणा केला नाही त्याच्यापेक्षा नीच आणि गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्षानं केवळ सत्तेकरता केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. किंबहुना महाराष्ट्राची जनता या गोष्टीचा निषेध करते. याबद्दल महाराष्ट्रात जनतेच्या मनामध्ये चीड आहे, संताप आहे, आक्रोश आहे या महाराष्ट्रामध्ये यामुळे. आणि म्हणून हा जो नीचपणाचा कळस झालाय ना, या नीचपणाची शिक्षा केवळ गद्दारांना नाही आहे, याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील. आज लोकसभेची निवडणूक आहे. मी आज तुम्हाला याचे जाहीरपणे सांगतो, या 48 पैकी किमान 38 जागा इंडिया आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही. 10चा आकडा सुद्धा डबल डिजिट सुद्धा भाजप गाठेल की नाही हा प्रश्न आहे. माझं तर आजही मत आहे की सुनील तटकरे स्वतः ही निवडणूक लढवणार नाहीत. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, गुहागर.